नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जाणार आहोत भालचंद्र शिरसाट, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी यांच्याकडे. भालचंद्र शिरसाट, चर्चेच्या आधी इथे दोन तीन महत्वाचे मुद्दे उपस्थित झाले आणि त्यातला समान धागा हा होता की दंगली मागे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हात आहे. हा आरोप आपल्याकडे उपस्थित असलेल्या रेखाताई ठाकूर यांनी केलाच, पण त्याच्या आधी तो आत्ता सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांकडूनही होतोय, त्याच्यावर तुमचा अधिक खुलासा अपेक्षित आहे. जाणता राजा, बऱ्याच काही गोष्टी जाणतो. 2 वर्ष झाले या दंगलीला, 2 वर्ष हे गप्प का बसले? पोलिसांना त्यांनी माहिती का नाही दिली? कोर्टामध्ये एखादी याचिका का नाही दाखल केली? बाळासाहेब आंबेडकर कोर्टात गेलेत, कोर्टात त्यांनी काय अफिडेव्हिट दिलंय की तुम्ही चर्चा करताय सूरज चव्हाण? तुमचा जाणता राजा कोर्टातही नाही गेला, फक्त एखाद्या जाहीर सभेत असे शब्दाची सुमनं उधळत राहिला. हे राजकारण नाही तर काय? तुमच्याकडे आहेत ना पुरावे? द्या पुरावे, होऊन जाऊ द्या चौकशी. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय माझी चौकशी करा, सगळ्यांची चौकशी करा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. द्या पुरावे, जाहीर करा पुरावे, कोर्टात जाहीर करा किंवा वर्तमानपत्रात जाहीर करा. नुसता धुरळा उडवू नका, हा राजकारणाचा धुरळा आहे. बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट करतात. आणि भालचंद्र शिरसाट, या राजकारणाचा धुरळा आहे तुमचा आक्षेप आहे? एक मिनिट सूरज चव्हाण, आता इथे एक अत्यंत महत्वाचा चर्चेतला मुद्दा आलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वक्तव्य केलं आणि कोर्टात दुसरं वक्तव्य केलं, असं तुमचं म्हणणं आहे? बाळासाहेब निदान कोर्टात तरी गेले हो, तुमच्या कुठल्या नेत्यानं कोर्टात शपथपत्र दाखल केलं? नाही, आम्ही विरोधी पक्ष म्हणून वारंवार हे विधानसभेत विधान परिषदेमध्ये याबद्दल आवाज उठवला आहे. याच्यावरती अनेक अधिवेशनामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे. मला शिरसाट साहेबाला आता एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आम्हाला म्हणताय ना होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्ही का घाबरला त्यासाठीला? 3 वर्षांच्या नंतर तुम्हाला अचानक आठवलं या नाही? तुम्ही ज्यावेळेस पवार साहेब, शिरसाट साहेब थांबा, मध्ये बोलू नका, शिरसाट साहेब थांबा, मध्ये बोलू नका. तुम्ही ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस तुम्ही थांबा, मी ऐकतोय तुमचं. ज्यावेळेस हा सांगतो हा तपास एसआयटीच्या माध्यमातून होत होता, ज्यावेळेस मागणी केली गेली, तुम्हाला कशाची भीती वाटली? कोण तुम्हाला, तुम्ही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय तुम्ही लोक? तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी व्हायचं ना? उद्या ना चौकशी, आम्ही कुठे चौकशीला अड करतो? आम्ही चौकशीची मागणी आम्ही करतोय. 3 वर्ष झाले या घटनेला होऊन, तुम्ही का चौकशी नाही केली आतापर्यंत? सूरज चव्हाण, मुद्दा सरकवला तुम्ही बरोबर एसआयटी पर्यंत, पण मूळ मुद्दा राहिला ना. बाळासाहेब आंबेडकर कोर्टात गेले हो, तुमच्या एकाही नेत्याने शपथपत्र करण्याची हिंमत नाही दाखवली. विरोधी पक्ष म्हणून आमचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे साहेबांनी त्यावेळी विधान परिषदेमध्ये याच्याबद्दल वारंवार आवाज उठवलाय. याच्यानंतर अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये आवाज उठवलाय. जयंत पाटील साहेबांनी याच्याबद्दल आवाज उठवलाय. असं नाही की माध्यम वेगवेगळे, प्रत्येकाने कोर्टात जाऊ वाचत नाही. ह्याची वक्तव्यांचा आधार घेऊन न्यायालयानं निकाल द्यावा अशा प्रकारची आपली विधी स्वरूपातली ज्ञानपातळी आहे का? चौकशीची मागणी वारंवार आमच्या नेत्यांनी विधान परिषद विधानसभेमध्ये केली आहे. विधान परिषदेतल्या वक्तव्यांना आधार मानून न्यायालयानं कामकाज करावं असं तुम्हाला वाटतं का? न्यायालयाने सरकारने त्याबाबतीत पावलं उचलायला पाहिजे होती. सरकारने त्याच वेळी एसआयटी नेमायला पाहिजे होती, पण सरकारने सोयीनुसार त्या प्रकरणाला वळण देत गेले. सोयीनुसार एकबोटे आणि भिडेंना वाचवण्यात गेलेले आहेत या लोकांनी, ह्या लोकांच्या पाठिंब्यावर. तुमच्या एसआयटीच्याच मुद्द्यावर येतोय, त्याचं उत्तर घेणार आहे भालचंद्र शिरसाटांकडून. पटकन रेखाताईंना एक प्रश्न विचारतो. रेखाताई, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता शपथपत्रावर दावा करायला का तयार नाहीये? त्यांची इव्हन विधानसभेमधली देखील भूमिका ही बोटचेपीच राहिलेली आहे. त्यांनी कुठेही हा विषय निर्णयाला येईल या पद्धतीने तो धसाला लावलेलाच नाही. या संपूर्ण विषयावरती ह्यांची भूमिका ही अत्यंत अँबिग्युअस आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत सांगते की इथे चॅनलवरच्या चर्चेमध्ये जेव्हा भिडेंना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही तिथे नव्हतात, ह्याचा पुरावा काय, तुम्ही कुठे होतात, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की मी जयंत पाटलांच्या घरी त्यांच्या आईच्या मर्तिकाचं काहीतरी विधी होते, त्यासाठी होतो. म्हणजे ह्यांचे घरोब्याचे संबंध आहेत,
हे तर ह्याच्यामधनं सिद्ध होतंच. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मगाशी पण मला एक प्रश्न विचारला, त्यावेळेचे जे दंगलीच्या वेळचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील भिडेंचं नाव घेतलेलं होतं, परंतु त्यांच्यावरती कारवाई व्हायची नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला. ठीक आहे, आपलं उत्तर पोहोचलं, आपण असं सांगितलं आणि त्याचा या चर्चेत नोंद वजा उल्लेख करून दिला की राष्ट्रवादी काँग्रेस चॅनलवर जे बोलते स्पष्ट भूमिका रेखाताईला मला आठवण करून द्यायची आहे. आमदार नेत्यांनी विधानसभेत विधान परिषदेमधलं आपल्याकडे जर माहिती नसेल तर मी आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करतो. जितेंद्र आव्हाड साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या लोकांनी विधानसभा असेल विधान परिषदेमध्ये असेल भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी अनेकदा अधिवेशनामध्ये आवाज उठवला आहे. ठीक आहे, मला त्याच्याबद्दलची जर माहिती असेल तर सुरत चव्हाण, सुरत चव्हाण माहिती आम्ही पोहोचू. सुरत चव्हाण माझ्याकडून प्रश्न आहे, मी असं विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस वेळप्रसंगी जयंत पाटील यांना तपास यंत्रणांना सामोरं जायला मान्यता देईल का? सर, आरोपी किंवा कुणावरती जर संशय असेल तर कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही अशा घटनेमध्ये सहभागी नसते. हे काम फक्त आणि फक्त जाती आणि धर्माच्या नावावर जे लोक राजकारण करतात, ज्यांचा याच्यामधून फायदा असतो अशीच लोक राजकारण करतात. आमचं नेतृत्व, आमचा पक्ष हा सर्व धर्मसमभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे, म्हणून आम्हाला अशा कुठल्याही चौकशीची कुठल्याही याची आम्हाला कधीच भीती राहणार नाही. आम्ही तर उलट मागणी करतोय, आम्ही स्वतः मागणी केलेली आहे पवार साहेबांनी. बरोबर, पत्र एसआयटीचा उल्लेख केलेला आहे चर्चेमध्ये. आता आपण एसआयटीच्या चर्चेकडे वळणार आहोत. बालचंद्र शिरसाट, एसआयटीला घाबरून भाजपानं एनआयए आणलं हे वाक्य कितपत योग्य कितपत अयोग्य? तुम्ही एसआयटीला घाबरलात या आक्षेपाला आता तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे वारंवार. मला वाटतं प्रसादजी, कितीतरी वेगवेगळ्या घटना आहेत ज्याच्यामध्ये राज्य पोलीस तपास यंत्रणा तपास करतं, एसआयटी परत वेगळा तपास करतं, सीबीआय वेगळा तपास करतं, एनआयए वेगळा तपास करतं, एकाच घटनेसाठी 4 ते 5 एजन्सीज वेगवेगळा तपास करतं आणि मग त्यांचं कोऑर्डिनेशन कोर्टाच्या न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे अशा घटना आपल्याला आठवत असतील. आणि म्हणून एनआयए आली म्हणजे काय एसआयटी बरखास्त झाली? नाही, एसआयटी आपलं काम करू शकते. एसआयटीच्या मर्यादा राज्यापुरत्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे एसआयटीची स्थापना त्याच वेळेला 2 वर्षापूर्वी झाली असती. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले एसआयटीची गरज नाही, पोलिसांचा तपास योग्य चाललेला आहे आणि म्हणून एसआयटी किंवा एनआयएने त्यावेळेला इंटरफिअर केलं नाही. आता माझं म्हणणं असं आहे, एखादे एनआयए आल्यामुळे एसआयटी आणि राज्य सरकार का घाबरतंय? त्याला काय अडचण आहे? तुम्ही तुमचे निष्कर्ष काढा आणि जाणत्या राजाला सांगा, अरे बाबा जाणत्या राजा आता तरी गप्प बसू नकोस, आता तोंड उघड, लेखी पुरावे. घाबरू नका, घाबरू नका, तुमच्यावरती काळजी नका करू. त्याच्या ईमेल मध्ये पैशाचं ट्रान्झॅक्शन मिळालं म्हणून अटक केली आहे, शस्त्रसाठा मिळालाय. वरवरा राव, एक मिनिट बालचंद्र शिरसाट, एक मिनिट. याच निमित्तानं मग आता सुरज चव्हाणांना विचारायचं आहे. सुरज चव्हाण, तुम्ही एनआयए आली म्हणून एसआयटी घाबरायला लागली का किंवा एसआयटीची प्रक्रिया घाबरायला लागली का? हा एक मुद्दा उपस्थित झाला, पण त्यात एक आणखी नवा मुद्दा आलाय, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असं की सुप्रीम कोर्टाचा जर समजा एसआयटी स्थापायला विरोध असेल तर सुप्रीम कोर्टाचा विरोध डावलून राज्यात एसआयटी स्थापन होणार आहे का? खरं तर मला आता शिरसाट साहेबांच्या इकडनं समजलं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की एसआयटीची गरज नाही, हे त्यांनी मला सांगितल्यावर समजलंय. हे मला माहिती नव्हतं. किंवा त्यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचं काम करावं. दाखवा शिरसाट साहेब उगत ना कुठेतरी येऊन काहीतरी सप्टेंबर तेच दाखवा. मी तुम्हाला विनंती करतोय, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या असं काही कागद. सुरत चव्हाण ते पुरावे दाखवतात. मी अशी विनंती करतो, कृपया भालचंद्र शिरसाट, आपण असा पुरावा दाखवा. या कॅमेराच्या माध्यमातून आपण तो झूम इन करणार आहोत. सुरत चव्हाण दाखवतोय, आपण फुल फ्रेम घेतो. भालचंद्र शिरसाट यांची पूर्ण फ्रेम दाखवा. भालचंद्र शिरसाट यांची पूर्ण फ्रेम स्क्रीनवर येऊ दे. काय निकाल आहे, काय म्हणणं आहे ते एकदा समोर येऊ दे. हे या पद्धतीचं वक्तव्य काय होतं ते आपण पाहतो आहोत.
आणि त्याच्याच संदर्भातली वक्तव्य काय आहे ती भालचंद्र शिरसाट आता त्याच्यातली इंग्लिश मधली वक्तव्य वाचून दाखवा, निदान लोक पण ऐकू शकतील की तुमच्या हातात कागदपत्र काय आहेत. माझा आवाज भालचंद्र शिरसाट आपल्यांना आला असेल, आता कृपया त्याच्यातलं काय निकालाचं वाचन आहे ते सांगा. भीमा कोरेगाव केस SC सुप्रीम कोर्ट रिफ्युजेस टू कॉन्स्टिट्यूट SIT एक्सटेंड्स हाऊस अरेस्ट ऑफ 5 ऍक्टिव्हिस्ट न्यू दिल्ली. सुप्रीम कोर्ट ऑन फ्रायडे रिफ्यूज टू इंटरफिअर विथ द अरेस्ट ऑफ 5 राईट ऍक्टिव्हिस्ट बाय 2:1 मेजॉरिटी. चीफ जस्टिस ऑफ इंडिया मिश्रा, जस्टिस AM खानविलकर सेड अरेस्ट वेअर नॉट बिकॉज ऑफ डिसेंट ऑफ 5 राईट्स ऍक्टिव्हिस्ट बट देर इज प्रायमा फेसिंग मटेरियल टू शो देअर लिंक विथ बँड CPI माओइस्ट ऑर्गनायझेशन. द SC रिफ्यूज टू अपॉइंट SIT इन दिस केस. हा माझ्याकडे कोर्टाचा नाही, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे. तुमचा टाइम्स ऑफ इंडियावरती विश्वास आहे का? जाणत्या राजावर विश्वास आहे. ठीक आहे सुरत चव्हाण, याच्यावर काय पत्र सुरत चव्हाण आपला आक्षेप नोंदवतायत. एक मिनिट भालचंद्र शिरसाट ऐका, सुरत चव्हाण आपण बोलणार आहोत, एक मिनिट आहे. भालचंद्र शिरसाट साहेब, तुम्ही जे वाचून दाखवलं त्याच्यामध्ये असा अर्थ कुठेही होत नाही की SIT नेमू शकत नाही किंवा SIT चौकशी करू शकत नाही. बरोबर, त्यांनी इंग्लिश मध्ये वाचलं बरोबर. सुप्रीम कोर्ट रिफ्युजेस टू कॉन्स्टिट्यूट SIT, याचा अर्थ SIT स्थापनेसाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली नाही असं म्हणायचं. त्याचा अर्थ असा नाही होत सर, सुप्रीम कोर्टाने स्वतः SIT कॉन्स्टिट्यूट करायला नकार दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आता सर सरकारने पुढाकार घेतलेला असेल तर त्याला काही मज्जा नाही. आक्षेप नाही, आम्हाला इंग्लिश, तुम्हाला इंग्लिश समजतं शिरसाट सर, इंग्लिश नीट व्यवस्थित वाचा, ती समजून घ्या. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हणलं ते वाचा. जर राज्य सरकारला त्याचा अधिकार आहे ते करू शकतात. भालचंद्र शिरसाट उत्तर आहे, जजमेंट वाचले तुम्ही काय बोलता, थोड्या वेळापूर्वी म्हणतो असं काय झालंच नाही करत आहे. त्यांनी प्राइमा फेसी म्हणजे प्राथमिक पुरावे आहेत आणि म्हणून ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे या इथे SIT गरज नाही. राज्य सरकारला आत्ता वाटत असेल SIT करायची, त्यांनी निश्चितपणे करावी. बरोबर आहे. आणि रेखाताई चव्हाण आहे, त्यांना मी प्रत्येकी 30-30 सेकंदाची संधी देतो. रेखाताई, यात 2-3 मुद्दे समोर आले. पहिल्यांदा असा आला की सुप्रीम कोर्ट रिफ्युजेस टू कॉन्स्टिट्यूट SIT. याचा एक अर्थ स्पष्टपणे असा निघाला, सुप्रीम कोर्टानं SIT स्थापना नाकारली. तुम्ही त्याच्यावर खुलासा केला, सुप्रीम कोर्टानं स्वतःच्या SIT स्थापना नाकारली. मग आता मला असं सांगा की जर समजा सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या SIT स्थापनेला अटकाव केलाच नसेल जर तुमच्या लेखी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला अडवलंय कुणी SIT स्थापन करायला? तपास NIA कडे जाऊ देत, नाहीतर IB कडे जाऊ देत. तुम्ही SIT कडून तपास करूच शकता. SIT स्थापन झाल्यानंतर आता यांनी लगेचच ही जी समिती काय NIA स्थापन केलेली आहे ती करताना त्यांनी SIT बरखास्त केलेली नाही का? नाही. एक मिनिट रेखा ठाकूर, SIT अजून स्थापन नाही झालेली माझ्या माहितीनुसार. परंतु ठरलं की SIT स्थापन करायला हवी, करायला हवी. बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे, करायला हवी अशा स्वरूपाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आता मी याच्या संदर्भातला आणखी महत्वाचा खुलासा करतोय. एक मिनिट भालचंद्र शिरसाट माझा ऐका जरा. सुरत चव्हाण, मी आता एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारतो. तुमचं सरकार 28 नोव्हेंबर 2019 सत्तेत आलं, त्यानंतर पवार साहेबांनी लगतच्या 48 तासापासून भीमा कोरेगावच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. साहेब, तुमचं सरकार सत्तेत येऊन 55 च्या आसपास दिवस व्हायला लागलेत,
सुरुवातीच्या महिनाभर शिवसेनेकडे गृह विभाग होता. पवार साहेबांनी मागणी करून शिवसेनेनं सुरुवातीचा महिनाभर काहीच करू नये, याला काय अर्थ आहे? तुम्ही त्याच काळात का नाही एसआयटी स्थापन केली? एनआयए आत्ता आलं हो. तुमचे पवार साहेब जवळपास गेले 50 दिवस मागणी करतात आणि राज्य सरकार ऐकत नाही म्हणजे काय? काते साहेब, त्यावेळेस चर्चा होती पण ऑफिशियली मागणी काल पवार साहेबांनी पत्राद्वारे केलेली आहे. तर ऑफिशियली मागणी पत्राद्वारे, मला सांगा म्हणजे प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलेली मागणी ऐका ना काते साहेब, ऑफिशियली पत्र पाठवायला पण 50 दिवस लागले. हो 15 दिवस नाही, परवाला पवार साहेबांनी मागणी केली, त्याच्यावरती काल गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चर्चा झाली, त्या नेमण्याबद्दल त्यांची प्रक्रिया सुरू झाली. ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 4 तासातच केंद्र सरकारला असं वाटलं की मोदीजींच्या जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांबद्दल, त्यांना 4 तासाच्या आतच समजले की ह्या लोकांनी मोदीजीला जीवे मारण्याची धमकी दिली, देशाच्या पंतप्रधानाची सुरक्षा ही सर्वोच्च असावी, आम्ही या मताचे आहोत. ह्याचा अर्थ या लोकांनी इतके दिवस त्या प्रक्रियेला का नोंदवले, आक्षेप एनआयए का नेमला नाही त्याच्यावरती? पण एक मिनिट, तुमच्या लेखी एसआयटीची मागणी आत्ताच झाली असेल. पवार साहेब सत्ता स्थापन झाल्यापासून भीमा कोरेगावच्या तपास यंत्रणांच्या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या करतायत. पोलिसांच्या निलंबनाची त्यांनी केलेली मागणी ऐकली जात नाही. एसआयटी स्थापन करा सांगून गेल्यानंतर सुद्धा त्याच्या कारवाईला अजून मुहूर्त सापडत नाही. पवार साहेब म्हणतात आणि राज्य सरकार ऐकत नाही, चाललंय काय राज्यात? काते साहेब, आपण विषय दुसरीकडे घेऊन जाता, हा विषय महत्वाचा नाही. हा विषय जो आहे, पवार साहेबांनी, मी आपल्याला आताच सांगितलं, ऑफिशियली पत्र हे परवाला राज्य सरकारकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बसून चर्चा केली, एसआयटी नेमण्याचा त्यांचा प्रस्ताव दिला, त्याच्यानंतर अचानक एनआयए केंद्र सरकारला जात आली आणि तुमच्याकडे उत्तराची पुनरावृत्ती होती. भालचंद्र शिरसाट थांबा, भालचंद्र शिरसाट थांबा, संधी देतो. एक जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. भालचंद्र शिरसाट, सुरज चव्हाण आणि इतर सर्व मान्यवरांना थांबवतोय, आपण लवकरच परत येतो या संदर्भातली चर्चा पुढे नेण्यासाठी. नमस्कार, लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपलं स्वागत. आपण थेट उमेश घोंगडे यांच्याकडे जातोय. उमेश जी, थेट आणि सरळ, थोडक्यात अत्यंत अचूक उत्तर द्या. पवार साहेबांनी सत्ता स्थापन झाल्यापासून भीमा कोरेगावच्या संदर्भात काय काय मागण्या केल्या आणि त्या ऐकल्या अजून तरी गेलेल्या का दिसत नाहीत? प्रसाद जी, मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं 16 ते 21 डिसेंबरच्या दरम्यान, तेव्हा शरद पवार साहेबांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदा या प्रकारची मागणी केली. मी त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. पत्रकार परिषदेमध्ये भीमा कोरेगावच्या संदर्भात जे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत, जे दोषी आहेत, त्यांचं निलंबन करा अशी मागणी पवार साहेबांनी केली होती. मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर सगळ्या पत्रकारांना, जे पत्रकार परिषदेला उपस्थित होते, त्यांना असा निरोप देण्यात आला की निलंबनाचा विषय तेवढा मागे घ्या, मी निलंबन करा असं जे म्हटलंय ती मागणी माझी नाही असं सांगा, असा निरोप सगळ्यांना देण्यात आला. सुरज चव्हाण ऐकताय का? म्हटलं त्याप्रमाणे सुरज चव्हाण करून निलंबन करा ही मागणी डायल्यूट करण्याची निरोप का देण्यात आले? ऑन एअर निघून गेलेलं होतं वाक्य. एकदा बोलल्यानंतर पवार साहेब म्हणतील का की हे करू नका म्हणून? काहीतरी इथं येऊन पब्लिसिटीसाठी केलेलं वक्तव्य असं मला वाटतंय. असं पवार साहेब कुठल्याही कधी, एकदा पवार साहेब बोलल्यानंतर आतापर्यंत कधीही असं बोलेले नाहीत. ठीक आहे, हे माझं तुम्ही उमेशजींना खोटं पाडू नका. उमेश राजकीय पत्रकार आहेत. प्रसादजी, उमेशजी भी देणार, तुम्हीच बोलायचंय. प्रसादजी, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. आपले जे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे, त्यांनी हे निरोप आम्हाला पत्रकार परिषद झाल्यानंतर दिले होते. तुमच्या राजकीय भांडामध्ये कृपया आम्हाला खोटं पाडू नका. तुम्ही अंकुश काकडे साहेबांशी बोलून घ्या, त्यांनी हा आम्हाला निरोप दिला होता की निलंबनाचं जे वक्तव्य केलं होतं फार बरं झालं, मागं घेतोय, निलंबन केलंय असं म्हणू नका.
आम्हाला खोटक पाडू नका कृपया. तुमचं अगदी बरोबर आहे उमेश घोंगडे, अगदी बरोबर आहे. तुम्ही मला याची कल्पना होती की त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्ही होतात आणि त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर काय झालं होतं. सूरज चव्हाण ऑन एअर एकदा निघून गेलं म्हणजे निघून गेलं. ती मागणी नोंदवली गेलेली आहे, ती ऑन एअर ऑन कॅमेरा नोंदवली गेली आहे. नंतर अंकुश रावांनी काय केलं ते आता समोर आलंय. आता भालचंद्र शिरसाटांना संधी आहे. गेल्यावर पवार साहेब म्हणतील का मग अंकुश काकडे काय म्हणतात, खोटं बोलतात का अंकुश काकडे. आता ह्या दोघांमधलं संभाषण काय झालं हे मला नाही माहिती. ह्या दोघांमधलं काय संभाषण झालं मला नाही माहिती. पण पवार साहेबांची व्यक्ती ज्यावेळी बोलते ऑनवेअर गेलं. एक मिनिट, मी वेगळा प्रश्न विचारतो. पवार साहेब बोलले म्हणजे काळ्या दगडावरची रेघ चूक की बरोबर? असं पवार साहेब बोलले म्हणजे ते पूर्ण विचार करूनच बोल. बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ पवार साहेबांनी पोलिसांचं निलंबन करा अशी मागणी केली, ती ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाली, ती सगळ्या चॅनलनी दाखवली. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अहो ही मागणी करून सुद्धा खूप दिवस झाले, अजून निलंबन का नाही झालं? प्रशासन एक तरी पोलीस निलंबित केलाय का? ओ शिरसाट साहेब, शिरसाट साहेब एक मिनिट, शिरसाटांनी मध्ये बोलू नये. सूरज चव्हाण कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, वेळेची मर्यादा आहे. पोलीस निलंबित का नाही झाले? प्रसाद काते सर, ह्याची पूर्ण चौकशी होईल. पोलिसांनी ज्या ज्या वेळी युटर्न घेतलेला आहे हे पूर्ण स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतं चौकशीमध्ये. आणि ज्यावेळी याच्यावरती कारवाई होईल, जे कोणी दोषी असतील ते निलंबन होणारच हे तुम्हाला मी सांगतो. आमचं शासन कुठल्याही लोकांना पाठीशी घालण्याचं काम करणार नाही. कारण जे लोक विश्वास देताय, आम्ही आजपासून परत एकदा याच प्रकारे वाट पाहू की कधी निलंबन होत आहे. जाता जाता संधी भालचंद्र शिरसाट यांना देतो. भालचंद्र शिरसाट कृपया पटकन सांगा, तुम्ही बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशा प्रकारची उपमा एसआयटीच्या स्थापनेला का वापरली? अशासाठी की बाळासाहेबांनी, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बाहेर संभाजी भिडे आणि एकबोटेंचं नाव घेतलं. माननीय जनता राजाने कुठल्याही भाषणात कोणाचंही नाव नाही घेतलं. ते का घेत नाहीत भिडे एकबोटेंचं नाव? भिडे एकबोटेंचं नाव का घेत नाहीत? एसआयटीची स्थापना करायची आहे, त्यांना अडवलंय कोणी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं ऐकत नाहीत का? आणि म्हणून मी म्हणतो ही बोलाची कडी बोलाचा भात आहे. ठीक आहे, उत्तर मिळालं, वेळेची मर्यादा आहे. तुम्हाला त्याच निमित्ताने थांबवतोय. रेखाताई ठाकूर, अत्यंत कृपया कमी शब्दामध्ये उत्तर द्या. जातीच्या राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला काही साध्य करायचं आहे का? त्यांचा हेतू हा न्यायदान निष्पक्षपणे व्हावं इतकाच आहे? नाही, आतापर्यंतचा इतिहास तरी तसा नाही. म्हणजे खैरलांजी प्रकरणामध्ये जो अनुभव आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील खैरलांजी मधले जे गुन्हेगार होते त्यांना देखील पाठीशी घालण्यात आलं. आणि आता भीमा कोरेगावच्या प्रकरणाचं परत जे ह्या ठिकाणी मुद्दा मुकरून काढण्यात येत आहे त्याच्या पाठीमागे निश्चित असं राजकारण आहे, जे राजकारण त्यांनी बोलून दाखवलं होतं काही दिवसांपूर्वी. ठीक आहे, त्यामुळे आम्हाला याच्या पाठीमागचे हेतू शुद्ध दिसत नाहीत, हे खरं आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. जाता जाता लक्षवेधीच्या निमित्तानं एका गोष्टीची आठवण आपल्या सगळ्यांनाच, अर्थात राजकारण्यांना सर्वाधिकपणे करून द्यावी लागेल. जातीचं राजकारण आणि धर्माचं राजकारण हे या देशाला कुठेच पुढे नेणार नाही. तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.